हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मी हरितालिका पूजा कशी करणार आहे ते आपल्यासोबत शेअर करणार आहे, तर चला बघूया। सर्वप्रथम आपल्याला पूजा करण्यासाठी लागणार आहे गौरी। तर ती आपल्याला गौरी कशी टाकायची ते मी आपल्याला सांगते। आता मी पडदा घेतलेला आहे, त्याला पहिले हळद कुंकू लावून घ्यायचं। आपल्याला दोन पडदे घ्यायचे आहेत, तर दोन्ही पडदे हे धाग्यांनी बांधून घ्यायचे असतात। त्याला मी धागा बांधून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। तर या पडद्यांवर थोडं पाणी शिंपडून यावर आता माती घालायची आहे। माती टाकून झालेली आहे। माती टाकल्यानंतर इथे थोडा स्पेस ठेवायचा, तिथे आपल्याला शिवलिंग काढायचं असतं त्यासाठी। आणि आता या मातीमध्ये आपल्याला गहू टाकायचे आहेत। गौरी ही 9 दिवसाआधी किंवा 8 दिवसाआधी पण टाकू शकता। 9 ते 8 दिवसांमध्ये गौरी छान मोठी होते। आता गहू हे पूर्णपणे माझे टाकून झालेले आहेत आणि परत आपल्याला गहूवर माती टाकायची आहे। जर तुमच्याकडे पडद नसेल तर तुम्ही गौरी ही ताटामध्ये पण टाकू शकता। आणि गौरी टाकल्यानंतर आपल्याला ही झाकून ठेवायची आहे 8 ते 9 दिवस, जेणेकरून ही गौरी येल्लो कलरची व्हायला हवी। फर्स्ट डेला गहूला फक्त कोंब येतात, तर ते मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही आहे। मी सेकंड डेजपासनं कशी वाढवते ते दाखवलेलं आहे। आता तुम्ही बघितलंस की गौरीची ग्रोथ कशी होते 7 डेजमध्ये, तर मी ही गौरी 7 डेज आधीच टाकली। आता आम्ही इथे जमलोय गौरी पूजा करण्यासाठी। तर आता आम्ही गौरी धुवून घेणार आहे आणि त्यानंतर ती गौरी जिथे आपल्याला बसवायची आहे तिथे बसवायची आहे। छान हरितालिकेची पूजा ही गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी केली जाते आणि ही पूजा मुली आणि सुहासिनी करतात, पण विशेष म्हणजे विवाहित स्त्रिया ही पूजा करतात। आणि या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपास करतात आणि ही दीर्घ आयुष्यासाठीच ही पूजा केली जाते। पौराणिक मान्यतेनुसार माता पार्वती आणि भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी पार्वतीने हे व्रत केलं होतं। हरितालिकेच्या व्रतामध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची विशेष पूजा केली जाते। तर गौरी पूजन करताना आधी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाट ठेवायचं आणि त्यावर गौरी ठेवायची। आणि सर्वप्रथम थोडं पाणी आजूबाजूला फिरवून त्यानंतर गौरीला 5 धागा बांधून घ्यायचा आहे। त्यानंतर सगळ्या ज्या स्त्रिया आहेत त्या एकमेकांना हळद कुंकू लावून घेतात आणि त्यानंतरच पूजेला स्टार्ट करतात। आता दही आणि दूध हे गौरीला अर्पण करायचं आहे। आता गौरी जेव्हा मी टाकली तेव्हा मी आपल्याला सांगितलं होतं की थोडा स्पेस तिथे ठेवायचा आहे ओपन, तर तिथे आपल्याला शिवलिंग काढायचं आहे आणि शिवलिंग हे वाळूचं काढलं जातं। तर आधी आपल्याला गौरीमध्ये शिवलिंग काढून घ्यायचं आहे। आणि एक शिवलिंग आपल्याला गौरीच्या समोर काढायचं आहे, तर तिथे आम्ही आता वाळू टाकतोय आणि तिथे आता शिवलिंग काढणार। आणि शिवलिंग काढताना त्याचा पाण्याचा प्रवाह हा उत्तरी दिशेने असायला हवा, तर ते जरा लक्षात ठेवा।
आणि आता एक हळदीची शिवलिंग काढायची आहे, ते शिवलिंगच्या बाजूला ठेवायची काढून झाल्यानंतर, आणि त्यानंतर त्यावर दही दूध फूल पाणी बेल अर्पण करायचं, आणि गौरीची पूजा झाल्यानंतर गौरीची आरती करायची, आणि त्यानंतर जी ही गौरी आहे आपल्या घरी जिथे आपण ही पूजा मांडणार आहोत तिथे ठेवायची. आता तुम्ही बघू शकताय मी पूजा अशा प्रकारे मांडलेली आहे चौरंगावर, आणि त्यावर एक छान लाल कपडा ठेवायचा आहे कोरा, आणि चारी बाजूने केडींचे पानं बांधून घ्यायचे आहेत. तर मी आता दोनच पानं बांधलेत कारण तेवढेच माझ्याकडे होते. हरितालिकेच्या पूजेसाठी 16 प्रकारची 16 पानं लागतात, ती पण मी अर्पण केलेली आहे. तर पूजेसाठी जे जे लागणार आहे ते सगळं मी तिथे अर्पण केलेलं आहे, आणि प्रत्येक ठिकाणी ही हरितालिकेची पूजा ही वेगवेगळी केली जाते. गणेश चतुर्थीच्या दिवशी गौरीचं विसर्जन करायचं असतं, तर चला बघूयात. विसर्जन करण्याची खरी मजा नदीवर असते, पण आमच्या आजूबाजूला कुठे नदी नाही आहे तर आम्ही घरीच विसर्जन करतोय. तर पूर्ण पूजा करून झाल्यानंतर आम्ही विसर्जन घरीच म्हणजे टप्पामध्ये करणार आहे. जय देवी जय देवी जय हरिताली के सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञान दीप कळिके जय देवी जय देवी हर अर्धांगी वससी जासी यज्ञ माहेरासी तेथे अपमान पावसी यज्ञ कुंडी गुप्त होसी जय देवी जय देवी जय हरिताली. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा.